पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात NIAATS केंद्र तसेच राज्य सरकारकडे मोठ्या प्रमाणात पुरावे उपलब्ध आहेत. यापूर्वी केरळ सरकारने PFI वर बंदीची मागणी केली होती अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. की PFI वर कारवाई झाली याचा अर्थच असा आहे की मोठ्या प्रमाणात या संदर्भातले पुरावे वेगवेगळे हे NIAकडे ATS कडे केंद्र आणि राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. यापूर्वीही केरळ सारख्या सरकारनेही PFI वर बंदी टाकण्याची मागणी केलेली आहे आणि मला असं वाटतं की आता इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे, अनेक गोष्टी त्यातनं बाहेर येतील. यांची जी नवीन मोडस ऑपरेंडी होती ज्यातनं आतल्या आत देशामध्ये अस्वस्थता तयार करण्याचं जे षडयंत्र होतं या सगळ्या गोष्टी योग्य वेळी बाहेर येतील.